सोशल मीडियावर एक जोक फिरत होता, मुली बोर्डात टॉप, MPSC मध्ये टॉप, इंजिनिअरिंग डॉक्टरकीमध्ये टॉप, मग बहुतांश शास्त्रज्ञ आणि मोठमोठे लोक पुरुष का असतात, तेव्हा कुठे जातात या टॉपर मुली? मग थोडा खोलवर विचार केला की या टॉपर मुली तेव्हा नाती सांभाळत असतात, कुणी हातात बाळगून जगण्याशी लढत असतात, कुणी नवऱ्याचे डबे बनवत असतात आणि कोणी कौटुंबिक हिंसाचाराच्या बळीसुद्धा होत असतात. मुलीचं शिक्षण आपल्या आई वडिलांकडे असतात तोवर सुरळीत होत असते, घरात कसलीही जबाबदारी नाही आणि मग अचानक लग्न होतं आणि एक मोठी जबाबदारी येऊन पडते. मुलीचे आई वडील आपल्या मुलीच्या करिअरसंबंधी खूप विचार करतात, पैसा होतात, पण आजही अशी परिस्थिती आहे की लग्नानंतर सासरची मंडळी या सर्व गोष्टींना नगण्य मानतात. मुलीचं शिक्षण, त्यांचं करिअर या गोष्टीपेक्षा तिला स्वयंपाक आणि घरातली कामं किती येतात यावरून तिची पारख होते. एखादी टॉपर असेल पण स्वयंपाक येत नसेल तर काय उपयोग आहे एवढं शिकून? साधा स्वयंपाक येत नाही. या उलट एखादी पहिली नापास पण स्वयंपाक उत्तम येत असेल तर फार हुशार आहे हो. काय स्वयंपाक बनवते? भाजीत तेल जास्त झाले, मीठ कमी झाले, मसाला कमी पडला, पोळ्या कडक झाल्या किंवा भाजी पातळ झाली तर अक्षरशः मुलीच्या आणि तिच्या खानदानाचा उद्धार करणारे बरेच असतात. खुशाल नोकरीवर जातेस, घरी सगळी कामं माझ्या आईला करावी लागतात, नुसती करायची म्हणून काम करतेस, भांड्यांना साबण तसाच असतो, भाजीत केस निघाला, मी एवढी वर्षे संसार केला पण कधी भाजीत खडा निघाला नाही, डोळे खाली करून बोलायचं, मोठ्या आवाजात बोललीस, गालावर खाड कर. या सगळ्या चक्रव्यूहात या मुली अडकत जातात आणि बाजूला राहतं ते त्यांचं शिक्षण आणि हुशारी. कोणीही पोटातून शिकून येत नाही आणि कालपर्यंत शिक्षण आणि करिअर मध्ये गुंतलेल्या मुलीला सगळं शिकायला आणि नीट जमायला बराच वेळ लागेल हे कोणी समजून घेतं का? लता मंगेशकर खरंच यांनी लग्न केलं नाही म्हणून का त्यांच्या कर्तृत्वाला थांबू शकलं नाही कोणी? की मेरी कोमच्या नवऱ्याने घरातली अगदी स्वयंपाकापासून ते बाळ सांभाळण्याची जबाबदारी उचलली म्हणून ती जिंकत गेली? एक मैत्रीण कविता अत्यंत हुशार, शाळेत कायम पहिली, कधी कोणाशी वेळ नाही की कोणत्या मुलाशी भानगड नाही, आई वडिलांनी भरपूर पैसे खर्च करून शिकवलं, मोठे क्लासेस लावले, चांगले कॉलेज पाहिले आणि ही भविष्यात काहीतरी करणार अशी सगळ्यांची आशा. काही दिवसापूर्वी भेटली मला, एक वर्षाच्या मुलाला घेऊन आलेली आणि विचारते की तुझ्या क्लासमध्ये एखादा विषय आहे का शिकवायला? मी घेत जाईल क्लास, कमी पगार असला तरी चालेल, ऐकून धक्का बसला. विचारपूस केल्यानंतर कळलं तिच्या आई वडिलांनी अमाप पैसा असलेल्या मुलाशी लग्न लावून दिलं, पण घरात बायकोला थोडेफार पैसे देऊन सगळा हिशोब मागायचा, बायकोला कामावर जाऊ देत नसे, मुलं होण्यासाठी घाई केली आणि कविताला त्यात पूर्ण अडकून दिलं घरात रोजचे पाहुणे. त्यांचं आगत स्वागत कविताने घरी बसून काही उद्योग करावा हेही तिच्या नवऱ्याला आवडत नसे, बाळाला सांभाळायला तयार नसे. मनात विचार आला, एखादं टाईम मशीन पाहिजे होतं, 7 वर्षानंतर आपली टॉप असलेली मुलगी कुठे असेल हे आईवडिलांना त्यात दिसायला पाहिजे होतं. आता सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की कुठे जातात या टॉपर मुली, असतात या आपल्याच आजूबाजूला, डोक्यावर पदर घेऊन सासूबाईसोबत पूजेला जात असतात तर कोणी नवऱ्याच्या मित्रांना चहा नाश्ता बनवत असतात तर कधी त्या आपल्यातच असतात.